कवठे महांकाळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घाटनांद्रे गावातील मरोळ रस्त्याजवळ विहिरीमध्ये पोहत असताना फीट येऊन एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे नाव सागर शिवाप्पा वाघमारे व 21 असून त्याचे मूळ गाव गोवा म्हापसा असे आहे. तो उपचारासाठी घाटनांद्रे येथे मठात राहत होता. मयत सागर वाघमारे याला फीट येत असल्याने उपचारासाठी तो घाटनांद्रे येथे मठात राहत होता. शुक्रवारी 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी तो कोणालाही काही न सांगता मित्रांसोबत पोहण्यासाठी घाटनांद्रे गावातील मरोळ रस्त्याजवळ असणाऱ्या विहिरीमध्ये गेला होता. पोहत असताना अचानक त्याला फीट आली आणि तो विहिरीत बुडाला. स्थानिक नागरिकांनी याची माहिती कवठे महांकाळ पोलीस आणि स्पेशल रेस्क्यू फोर्स यांना दिली. माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि स्पेशल रेस्क्यू फोर्स रात्री घटनास्थळी दाखल झाले. विहीर काटोकाट पाण्याने भरलेली होती. स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर, आमिर नदाब, सदाशिव पेडेकर, स्वप्नील धुमाळ, अनिल बसरगट्टी आणि अप्पालाल नदाब यांनी अवघ्या 2 ते 3 मिनिटात 40 फूट विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. कवठे महांकाळ पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. या घटनेची नोंद कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. आज दिनांक 20 रोजी कवठे महांकाळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घाटनांद्रे येथे एक व्यक्ती पाण्यात बुडल्याची आम्हाला सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्स अफ्रिकन पथक यांना मिळाली. माहिती मिळताच घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्स येऊन काटोकाट भरलेली 40 फूट विहीर असता काही मिनिटातच तो मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृत व्यक्ती सागर वाघमारे असून वय वर्ष 21, तो मूळ राहणारा गोवा म्हापसा येथील जवळपास गावात राहत आहे. तरी तो उपचारासाठी तो घाटनांद्रे येथे मठामध्ये होता. तरी त्याच्यावर उपचार चालू होते. आंघोळीसाठी गेला असता त्याला फिट आली व तो पाण्यात बुडाला. ही माहिती आम्हाला स्थानिक नागरिकांनी स्पेशल रेस्क्यू फोर्सला दिली होती.